नमस्कार सर्व भटक्यांना. पावसाळा सुरू झालेला आहे आणि बऱ्याच भटक्यांची पावले सह्याद्रीकडे वळायला लागलेली आहेत. काही प्रसिद्ध ठिकाणी प्रचंड गर्दी होताना सुद्धा तुम्ही बघत आहात, पण ह्या ठिकाणांव्यतिरिक्त सह्याद्रीत असे काही असंख्य ठिकाणं आहेत जे अत्यंत सुंदर आहेत. गडकिल्ल्यांच्या सहवासातच रांगड्या दऱ्यापर्यंत दर्शन बघण्यासाठी तुम्ही जर घराबाहेर पडत असाल तर थोडं हटके आणि आगळं वेगळं बघावं असा अट्टहास असावा. आजचा व्हिडिओ हा पावसाळ्यातही सहज करता येण्याजोग्या 5 घाटवाटांबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. शिवाय 4 घाटवाटा अशा आहेत त्यांना आपण ट्रेक म्हणू, ज्या सहकुटुंब सहपरिवार सुद्धा आपण करू शकतो. अत्यंत महत्वाचं, कोणताही ट्रेक साधा किंवा सहज सोपा नसतो. सह्याद्रीत फिरण्याचा पुरेसा अनुभव तुम्हाला असेल आणि तुमच्या टीममध्ये एखादा अनुभवी गिर्यारोहक असेल अशी मी आशा करतो. सह्याद्रीत पाळावायचे नियम यावर एक स्वतंत्र वेगळा व्हिडिओ होऊ शकतो आणि घाटवाटा हा प्रचंड मोठा विषय आहे यावर सुद्धा एक मोठा व्हिडिओ होऊ शकतो. व्हिडिओ बनवण्यामागचा हा उद्देश आहे की सह्याद्रीतला काही खजिना त्या सोनेरी जळ्यांनी कित्येक काळ तसाच राहावा असे बऱ्याच वेळा वाटते. परंतु आधीच्या दिग्गजांनी जर सह्याद्रीविषयी लिहिलं नसतं किंवा सांगितलं नसतं तर आपण आज सह्याद्रीत नसतो. त्यामुळे सह्याद्रीची जाण असलेल्या आणि सह्याद्रीवर नितांत प्रेम करत असणाऱ्या समस्त डोंगर भटक्यांना आपले अनुभव जर सांगितले तर त्या भटक्याच्या मनात ज्ञान वाटणारा एक वेगळ्याच उंचीवर पोहोचेल. आपण कमावलेले मौल्यवान ज्ञान आपल्या भटकंतीचा, आपल्या अनुभवाचा किंवा अभ्यासाचा कधीही गर्व नसावा. समर्थांनी एक उक्ती सांगितलेली आहे, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण. चला तर जास्त वेळ न घेता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ. त्याआधी तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा. वेगवेगळे विषय अनोख्या आणि हटक्या पद्धतीने या चॅनलवरती मांडण्याचा मी प्रयत्न करेन. पावसाळ्यात सहज शक्य करता येणारी पहिली वाट आहे नाखिंदा घाट, कोथळीगड आणि कावळ्याची धार. यामध्ये 2 घाटवाटा आणि 1 किल्ला होतो. नाखिंदा घाटाची सुरुवात वांद्रे गावातून होते. पुणे नाशिक फाटा चाकण मार्गे तुम्ही वांद्रे गावात पोचता. 90 किलोमीटरचं अंतर आहे. वांद्रे गावातून एखादा वाटाडे घेऊन नाखिंदाच्या माथ्यापर्यंत यायचं आणि तिथून मात्र सरळसोट वाटा आहेत ज्या कोथळीगडाकडे येतात. कोथळीगड करून पुन्हा मागे येण्यासाठी आपल्याला जवळजवळ 7 ते 7.5 तास लागतात. कावळ्याच्या धारेला थोडेसे ट्रिकी पॅच आहेत शेवटच्या पॉईंटवरती. ते सांभाळून तुम्ही आलात तर ट्रेक एकदम सुखकर होतो. शक्यतो दसऱ्यामध्ये जर हा ट्रेक केला तर सोनकीने भरलेल्या वाटांवरती तुम्हाला हा ट्रेक करायला मिळेल. पावसाळ्यात सुद्धा त्याचं सौंदर्य वादातीतच आहे. वेळेचं थोडंसं काटेकोर नियोजन या ट्रेकला करावं लागतं. वांद्रे टू कोथळीगड हा संपूर्ण परिसर भीमाशंकर आणि कोथळीगड या परिसरात मोडतो. इथं असंख्य घाटवाटा आहेत, त्याबद्दल एकदा सविस्तर पुन्हा केव्हा तरी. पाण्याची व्यवस्था पावसाळ्यात तर मुबलकच आहे, पण उन्हाळ्यात जर तुम्ही आला तर वांद्रे गावातून थेट पेटवाडीत आणि पेटवाडीतून पुन्हा वांद्रे गावापर्यंत संपूर्ण चाळ जवळजवळ 18 किलोमीटरची आहे. दुसरा ट्रेक आहे खंडसामळे लेणी, नाळीची वाट आणि नांदाण घाट. यासाठी तुम्हाला सुधागडच्या पायथ्याशी असणारे ठाकूरवाडी गाव गाठावं लागतं. ठाकूरवाडी गावातून एक वाट खंडसामळे लेणीकडे जाते. ह्या ट्रेकला वाटाडे अत्यंत आवश्यक आहे, कारण खंडसामळे लेणीची वाट सहज तुम्हाला सापडणार नाही. तिथून नाळीच्या वाटेने तुम्ही केवणी पठारावर यायचं. 3 ते 3.5 तास लागतील. केवणी पठारावरती तिथे राहणाऱ्या मामांचं घर आहे. मामा मी तिथे राहतात, दोघंच जण असतात. ते घर तुम्ही नक्की बघा. तिथून केवणी पठारावरून पुन्हा नांदाण घाटेने खाली ठाकूरवाडी तुम्ही पोहोचा. त्यासाठी तुम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 तास लागतील. तुम्हाला जर मुक्काम करायचा असेल तर केवणी पठारावर तुम्ही मुक्काम करू शकता. मामांच्या घरी किंवा एक जुनी पडकी बंद पडलेली शाळा आहे तिथं तुम्ही मुक्काम करू शकता. ह्या ट्रेकला पाणी पावसाळ्या व्यतिरिक्त फारसं पाणी नाहीये. तुम्हाला ठाकूरवाडीतूनच पाणी भरून घ्यावं लागेल. केवणी पठारावर मामांच्या घरी पाणी मिळेल, पण ते फार तंगडतोड करून पाणी आणतात. पावसाळ्यात काहीच प्रॉब्लेम नाही. जेवणाची सोय शक्यतो स्वतः करावी. संपूर्ण ट्रेक अंदाजे 18 ते 20 किलोमीटरचा आहे. नांदाण घाट करताना आनंद पाळंदे सरांच्या डोंगर यात्रा या पुस्तकाचं मुखपृष्ठ कव्हर जे आहे तैरवेलाची वन साईड, नांदाण घाट उतरताना त्याने तो फोटो काढलेला आहे. जर वातावरण स्वच्छ असेल तर तुम्हाला ती फ्रेम मिळू शकते. ती नक्की चुकवू नका. वर्षाचे 12 महिने कधीही ट्रेक करू शकता. पावसाळ्यात तर जन्नतच आहे. असंख्य धबधबे आहेत आणि असंख्य ओढे नाले तुम्हाला क्रॉस करावे लागतात. पुढील आणि तिसऱ्या वाटेकडे वळूया. सुपेनाळ आणि गोप्याघाट या ट्रेकमध्ये तुम्हाला ॲडिशनल शिवतरगड सुद्धा ऍड करता येऊ शकते, पण यासाठी तुम्हाला 1 दिवस एक्स्ट्रा घालावा लागेल. कारण पूर्ण कोकणात खाली शिवतरगड आहे आणि तिथून पुन्हा तुम्ही गोप्याघाटाने वरती येणार. सुपेनाळ्याची सुरुवात वरंदा घाटातून सांगवी गाव गाठायचं आणि तिथून सह्याद्रीच्या वाडीपर्यंत यायचं. 2 ते 2.5 तास लागतील आणि
सह्याद्रीच्या वाडीतून पुन्हा गोपेघाट माथा एक तासच आहे. गोपेघाटाचा माथा ते सांगवी पुन्हा जवळजवळ 1.5 ते 2 तास खातात. गोपेघाटाचा माथा चढून आल्यावरती गोपेगावातलं एक जुनं मंदिर आहे, तिथं विरगळ आहेत त्या नक्की बघा. सूत्रघाडा जर जायचं असेल तर तिथं आगाऊ कल्पना द्या, तुमची राहण्याची आणि जेवणाची उत्तम व्यवस्था होते. पुढा हा ट्रेक तुम्ही कधीही वर्षाच्या 12 महिने करू शकता. आणि पाण्याची व्यवस्था पुन्हा पावसाळ्यात प्रचंड पाणी आहे, धबधबे आहेत, नदी आहे, पण उन्हाळ्यात मात्र तुम्हाला सांगवी गावातूनच पाण्याच्या बॉटल भरून घ्याव्या लागतील. आपण चौथ्या घाटवाट्याकडे वळूया. महाबळेश्वर परिसर किंवा जावळी भागात अत्यंत देखण्या घाटवाटा आणि ऐतिहासिक घाटवाटा आहे. चौथी घाटवाट जावळी परिसरातल्या आहे. रडतोंडी घाट, पारसोंड आणि प्रतापगड वाडा कुमरुशी अशी वाट आहे. महाबळेश्वर पासून बॉम्बे पॉईंट किंवा सनसेट पॉईंट पासून हा ट्रेक चालू होतो. तिथून तुम्ही पारसोंड गावात येता. पार गावातलं रामवारदायनीचं मंदिर अतिशय देखणं आहे. या मंदिरात एक इतिहासकालीन एक दांडपट्टा आहे. तिथल्या पुजाऱ्याला जर सांगितलं तर तो तुम्हाला आनंदाने दाखवतात. या गावातून पुन्हा प्रतापगड चढून वर यायचं आणि प्रतापगडावरून वाडा कुमरुशी करायचं. अत्यंत देखणा आणि सर्कल ट्रेक आहे. जवळजवळ 16 ते 17 किलोमीटरचा ट्रेक आहे. जावळी परिसरात जर तुम्ही पावसाळ्यात फिरत असाल तर जावळीत जळवांचा जळवा असतो, तर जळू जर तुम्हाला लागला तर त्यासाठी तुम्ही सोबत थोडस मीठ ठेवा किंवा पूर्व खबरदारी म्हणून पूर्ण सॉक्स आणि फुल पॅन्ट घालावी शक्यतो, तर त्रास कमी होतो. असंख्य धबधबे आहेत आणि देखणं वातावरण असतं जावळीमध्ये पावसाळ्यात. पाचवी वाट आहे भोरगिरी ते भीमाशंकर. एका दिवसात करण्यासारखी ही अत्यंत सुंदर वाट आहे. राजगुरु नगरवरून भोरगिरी गावात जायचं थेट. भोरगिरी गावातलं कोटेश्वराचं जुनं मंदिर बघायचं आणि तिथून भोरगिरी किल्ल्याकडे जायचं. भोरगिरी किल्ला बघून तुम्ही 8 ते 9 किलोमीटरच्या अंतरावरती गुप्त भीमाशंकर आहे आणि तिथून भीमाशंकर मंदिर आणि पुन्हा बसने राजगुरु नगर आणि पुणे. असा देखणा सुंदर एक दिवशीय ट्रेक आहे. असंख्य धबधबे आहेत, सुंदर जंगल आहे. तुमचं नशीब चांगलं असेल तर तुम्हाला महाराष्ट्राचं राज्य मराठी शिखरू सुद्धा बघायला मिळेल. मुख्य पाच ट्रेक सांगितले जे अनुभवी गिर्यारोहकांसोबत तुम्ही पावसाळ्यात फिरू शकता, फारशा अवघड नाही आहेत. यासोबत मी तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार फिरावेत असे सुद्धा काही ट्रेक सांगणार आहे. या लिस्टमध्ये पहिला ट्रेक येतो तामिनीतला. आदरवाडीतून चालू होतो. आदरवाडी, बिंझर आणि आदरवाडी असा सर्कल ट्रेक आहे. या गावात राहणारा रामदास यानपुरे ते तुमची जेवणाची आणि वाटाड्याची संपूर्ण व्यवस्था करेल. ह्या लिस्टमध्ये दुसरा ट्रेक आहे पानशेतच्या पुढे असणारं घोळगाव. घोळ वागजाई घाटाने खाली उतरायचं कुंभेगावात आणि कुंभेगावातून मात्र रिटर्न यायचं. इथून पुन्हा तुम्ही तेल्याच्या नाळ्याने वरती सुद्धा येऊ शकता, पण त्यासाठी कसलेले गिर्यारोहक सोबत असावे. खूप वेळ खाणारा ट्रेक आहे, पण तुम्ही कुंभेगावातून रिटर्न आला तर सहज सोपा आणि सहज करण्याजोगा ट्रेक आहे, तर तुम्ही हा नक्की करा. गोळगावातून तुम्हाला वाटाडे मिळेल, पाणी सुद्धा गोळगावातच मिळेल. तिसरा ट्रेक आहे प्रसिद्ध अंधारबन. नाच सळ ना उतार, सळ सोटवाट आणि प्रचंड धबधब्यांसाठी फेमस दाट जंगल यामुळे फारच फेमस झालेला आहे. वनविभागाच्या वेबसाईटवरून परवानगी घेऊन तुम्ही हा ट्रेक सहज करू शकता. चौथा ट्रेक आहे वांद्रे ते भीमाशंकर. लोणावळा ते भीमाशंकर या ट्रेक मधला अर्धा पाठ तुम्ही एक दिवसात करू शकता. सहज सोपा ट्रेक आहे, नितांत सुंदर व्ह्यूज आहेत त्याला, तर हा ट्रेक सुद्धा तुम्ही या सहकुटुंब सहपरिवारात ऍड करू शकता. आता सांगितलेले सर्व ट्रेक हे सह्याद्रीतले नितांत सुंदर ट्रेक आहेत आणि सह्याद्रीत फिरताना तुम्ही योग्य ती काळजी घ्याल अशी मी आशा करतो. सह्याद्री हे जैवविविधतेने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे. जाता जाता शेवटचं, चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब करणार असेल तर नक्की करा. भेटूया पुन्हाच अशा अपबीट विषयासह.